स्वार्थी लोकांना खंत वाटणे म्हणजे नाटक, त्यांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते, संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर हल्ला। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचा एकत्रितपणे पाहणी दौरा। पुण्यातील हडपसर मतदारसंघात महायुतीमध्येच मिठाचा खडा, विकास कामांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई। एकनाथ खडसे यांना पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये घेण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध, खडसे फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असल्याचं सांगतात। त्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं, माजी मंत्री सतीश पाटलांचा हल्ला। महाराष्ट्राला कमजोर करून उद्योग गुजरातला पळवले, एक दिवस लालबागचा राजाही गुजरातला नेतील, खासदार संजय राऊतांची अमित शहा यांच्यावर खोचक टीका। लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचं भरभरून दान, पहिल्याच दिवशी दानपेटी उघडली, भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद सुरू। राज्यातील राजकारणाचा स्तर खालावलाय, बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 5 वर्षात सुरू असलेलं राजकारण दुर्दैवी असल्याची थोरातांची टीका। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा, फडणवीसांच्या समोरच परिणय फुके यांनी बोलून दाखवली इच्छा। संत गजानन महाराजांची आज 114वी पुण्यतिथी, भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली शेगाव नगरी, मंदिर परिसरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।